विद्यार्थी मैत्रिण आज आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहोत प्रकरण क्रमांक पंधरावे नॅनो टेक्नॉलॉजी तर नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपण कोणते कोणते भाग बघणार आहोत तर यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगातील नॅनो टेक... टेक् नॅनो टेक्नॉलॉजीचा अनुप्रयोग पॅकेजिंग क्षेत्रामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचे अनुप्रयोग ह्या दोन पद्धतीचा अभ्यास आपल्याला या नॅनो टेक्नॉलॉजी या प्रकरणामध्ये करायचा आहे तर आता नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे तुम्हाला काय वाटतं की काय असेल हे नॅनो टेक्नॉलॉजी तर नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर त्यांनी एक नॅनोमीटर म्हणजेच शंभर नॅनोमी ते शंभर नॅनोमीटर या आकारासाठी आयोजित केलेले विज्ञान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान म्हणजे त्याला नॅनो टेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे अतिसूक्ष्म आकाराच्या घटकांना समजून घेणे व नियंत्रित ठेवणे नॅनो हा शब्द ग्रीक भाषेमधून आलेला आहे ज्याचा अर्थ बुटका किंवा कुजा असा होतो आणि एक मीटर या अब्जावधीचा भाग म्हणजे एक नॅनोमीटर एक मीटरचा दहावा भाग असं आपण त्याला म्हणू शकतो नॅनो टेक्नॉलॉजी जनक रिचार्ड फेअरमन हे आहेत तर टेक्नॉलॉजी हे कणांचे शास्त्र आहे त्याचा अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये फार मोठा प्रभाव आहे ते नाविन्यपूर्ण व नव्याने सुरू झालेले असे अद्यावत तंत्रज्ञान आहे की ज्यामुळे अन्न पदार्थाचा वाढतो व वा पदार्थ खराब होण्यापासून वाचतात त्यामुळे अन्न जे आहे ते अन्न सुरक्षिततेची हमी आपल्याला मिळत असते अतिसूक्ष्मकणांचा वापर करून बनवलेले वेष्टन ह्या अडथळा निर्माण करणारे तांत्रिक व सूक्ष्मजीवरोधक रोधक अशा प्रकारचे गुणधर्म प्रदान झाल्याने पदार्थाचा चव रंग स्व पाूप व त्याच त्याचबरोबर पोषक तत्वांचे देखील संरक्षण करते कणांचा वापर करून बनवले जातात खाता येतील असे बहुपदरी आवेष्टन याचा अनुप्रयोग ताजी फळे भाज्या बेकरी उत्पादने व गोड पदार्थ यामध्ये केला जातो आणि इथे जे पदार था था या पदार्थातील आर्द्रता निघून जाणे कोरडे पडणे तेल निघून जाणे वायू व स्वाद निघून जाणे यापासून रक्षण करते काही वेष्टनामध्ये सूक्ष्मसंवेदक सेन्सर बसवलेले असतात जे ग्राहकाला पदार्थ खाण्यासाठी योग्य नाही याबाबतचे संकेत देऊन सावधान करतात किंवा पूर्वकल्पना देतात त्याही पुढे बुद्धिमान आवेष्टन तसेच सेन्सर बसवलेले आवेष्टन हे ग्राहकाला आवेष्टन बंद केलेल्या पदार्थाच्या स्थितीबद्दल माहिती आपल्याला प्रदान करतात टेक्नॉलॉजी ही एक अन्न प्रक्रिया उद्योग व पॅकेजिंग क्षेत्रामध्ये अभिनव संशोधन व नाविन्यपूर्ण शोध करण्याची संधी देते जे की ग्राहक व उद्योग दोघांनाही उपयोगी पडते तर ते टेक्नॉलॉजीची व्याख्या इथे सांगितलेलं आहे की एक नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर यामधील आकारांच्या कणांचा व घटकांचा अभ्यास व उपयोग यास नॅनोटेक्नॉलॉजी असे संबोधतात उदाहरणार्थ शंभर नॅनोमीटर आकाराचे किमान आठ हजार कण एकत्रित केले ते एका केसाच्या जाडीबरोबर असेल तर नॅनो म्हणजे बारीक सूक्ष्म कण असं त्याचा अर्थ होतो अनेक संशोधक शतकापासून अतिसूक्ष्म कणावरती नॅनो पार्टिकल अभ्यास काम करत आहे आणि परंतु त्यांचा कामा या कामाची परिणामकारकता ही नॅनो पार्टिकलची संरचना पाहता आल्यामुळे ती सांगता आणि नाही विविध वस्तूंची तुलना करून नॅनो मटेरियलचा आकार उमगण्याची उमगण्यासाठी खाली काही उदाहरणे देण्यात आहे की सदर सारणीमध्ये तक्त्यामध्ये उड्या डोळ्यांनी कशाचाही वापर न करता येईल अशा वस्तू मुंगी सर्वांच्या वरच्या भागा, हो भागात व खाल त्याच्या खालोखाल वस्तूंचा आकार लहान होत जातो सर्वात खालच्या भागात ए टी पी जेणू जे मानवाच्या शरीरात अन्नपदार्थामध्ये साठवलेली ऊर्जा आहे तर नॅनो व मायक्रो आ मायक्रो या आकाराच्या श्रेणीमध्ये येणारे नैसर्गिक वानव मानवनिर्मित वस्तूंचे छायांकित प्रदर्शन आपले तिथे नैसर्गिक वस्तू आणि मानवनिर्मित वस्तू वाळवी मुळा राखेचे कण मानवी केस रक्ता च्या लालपेशी आणि डी एन ए तर मानवनिर्मित वस्तू खेळाचे टोक परागकण कोलाकार प्रथिनांचा एकत्रित गट्टा तसेच कार्बनची अतिसूक्ष्म जाळी असे घटक आपल्याला इथे दिसत आहे तर या कणांना पाहता येण्याच्या कलेमुळे उद्योगधंदे संशोधन क्षेत्रामध्ये क्रांती घडण्याच्या दृष्टीने नव्या संधी उपलब्ध झालेल्या आहे आणि कारण ज्ञानोटेक्नॉलॉजी या तांत्रिक बाबींचा असा मूलभूत संच आहे की जो घटकांच्या गुणधर्मामध्ये आमूलाग्र बदल करण्याची संधी प्रदान करतो व त्यांचा अनुप्रयोग करण्याच्या असंख्य वाटा आपल्याला दाखवतो तर अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये दिल्याने टेक्नॉलॉजीचे अनुप्रयोग इथे सांगितलेले आहे की संशोधकांनी अन्न प्रक्रियेमध्ये काही क्षेत्रे निर्दिष्ट केलेली आहे ती आहे खालीलप्रमाणे अन्न सुरक्षा शेतातील उत्पादनापासून ते ग्राहकांच्या चमच्यापर्यंत पदार्थ आणण्याच्या प्रक्रिया साखळीच्या प्रत्येक घटकामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा अनुप्रयोग करून अन्न सुरक्षा चांगल्या पद्धतीने करता येते म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला अन्न सुरक्षित करण्याकरिता केला जातो या घटकामध्ये शेतीपूरक कार्य शेती उत्पादन प्रणाली कापणीनंतरचे नियोजन व व्यवस्थापन अन्न प्रक्रिया बाजार व शेवटी ग्राहक यांचा समावेश अन्न प्रक्रियेमध्ये होत असते त्यानंतरचं अन्न खराब होण्यापासून आपलं नॅनो टेक्नॉलॉजी संरक्षण करते अन्नपदार्थाची टिकून राहण्याची क्षमता नॅनो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने वाढवता येते ज्यामुळे जंतूचा संसर्ग होऊन अन्नपदार्थ खराब न होण्यास व कडच कचरा निर्मूलन करण्यास आपण त्याची मदत घेऊ शकतो त्यानंतर आहे नाविन्यपूर्ण पदार्थाची निर्मिती आपण करू शकतो त्याच्यामध्ये सर्वसाधारण द्रावण क्लोडाईज या टेक्नॉलॉजीमुळेचा वापर होतो पदार्थाची चव पोत स्वरूप यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अतिसूक्ष्म घटन घटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानंतरची अन्नप्रक्रिया अन्नप्रक्रियेमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचे महत्त्व हे त्याच्या अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये झालेल्या सुधारणेवरून पडताळणी करून ठरविले जाते यामध्ये पुढील गुणधर्म तपासले जातात पदार्थाचा पोत स्वरूप पदार्थाचे रूप चव पोषणमूल्य आणि टिकवण काळ यांचा अभ्यास भागा या भागामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो अतिसूक्ष्म मिसळके ज्ञानोकणांचा वापर अन्न मिसळके म्हणून सुद्धा केला जातो यामुळे जीवांच्या संसर्गापासून दृश्यतीकरणापासून दूर ठेवले जाते आणि त्याचा टिकवण काळ लांबवला जातो त्यामुळे पदार्थाचा टिकवण काळ पोत स्वाद पोषणमूल यावर प्रभाव पडतो व अपयकारक सूक्ष्मजीव शोधण्यास व गुणवत्ता दर्शवण्यासाठी कार्यान्वित होतो दूषितकरण तपासणीसाठीचे संवेदक ज्ञाने टेक्नॉलॉजीचा वापर संवेदक नॅनो सेन्सर बनवण्यासाठी केला जातो त्याद्वारे कच्चा माल व प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे निरीक्षण पृथककरण अगदी कमी वेळेत करण्यास सुलभ होते याचा वापर प्रक्रियेदरम्यान वाहतुकीदरम्यान केला जातो याचा वापर दूषितीकरणासाठी कारणीभूत असणारे घटक सूक्ष्मजीवी विषारी मायक्रोटॉक्निक या सूक्ष्मजीवी याची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी केला जातो इलेक्ट्रॉनिक आ, हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित असणाऱ्या संवेदकाचे उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येते नॅनो टेक्नॉलॉजी सांगितलेलं आहे त्याचे अनुप्रयोग व वापर तर कशा कशासाठी आपण नॅनो टेक्नॉलॉजी वापरू शकतो पीक उत्पादन वृद्धी व सुधारणा प्रगत आवेष्ट अन्ननाश पदार्थ निर्मिती अन्न प्रक्रिया सूक्ष्म अन्न मिसळगे दूषितकरणाच्या तपासणीसाठी संवेदक गॅसासाठी वापर त्याचा वापर केला जातो नॅनो टेक्नॉलॉजीमुळे पीक उत्पादनामध्ये सुधारणासुद्धा आपण करू शकतो तर सुधारणा करताना आपल्याला विविध घटकांची माहिती इथे असणे आवश्यक आहे तर पॅक याच्यामध्ये पॅकेजिंग क्षेत्रामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचे अनुप्रयोगसुद्धा इथे सांगितलेले आहे तसेच अतिसूक्ष्म अन्न आवेष्टन याबद्दलची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे तर याच्यामध्ये पॅकेजिंग क्षेत्रामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी अनुप्रयोग याच्यामध्ये साहित्याची जागा आहे एक आदर्श आव आदर्श आवेष्टन किंवा पॅकेजिंग होण्यासाठी वायू पाणी यांचा प्रवास विरोध करण्याची क्षमता जास्त असावी तसेच जैविक विघटन होणे याची सुद्धा माहिती इथे आपल्याला दिलेली आहे तसेच अन्न पदार्थ वेस्टर्न पॅकेजिंगमध्ये वापरले जाणारे नॅक्रिनो टेक्नॉलॉजी उदाहरणं सांगितले की नॅने पार्टिकल्स व अँटीबॉडी याची जोडणी करून रसायने व अपायकारक जीवजंतू यांना शोधणे व जैविकदृष्ट्या विघटन होणारे सेन्सर्स यांचा वापर तापमान पाणी आर्द्रता वेळ नियंत्रणासाठी करणे नॅनो क्ले आणि नॅनोफिन्स यांचा वापर रोधक म्हणून करणे किंवा पदार्थ खराब होणे किंवा ऑक्सिजन वायूचे शोषण थांबणे इथिलीन गॅस तपासण्यासाठी इलो इलेक्ट्रोकेमिकल केमिकल नॅनोसेन्सर्स नॅनो पार्टिकलचा वापर करून जीवाणुरोधक व बुरशीरोधक हे पृष्ठभागावर देणे महत्त्वाचे आहे अतिसूक्ष्म आवेष्टन आवेष्ट आवेष्टन आवेष्ट आवेष्टने आणि जैविक घटकावर आधारित आवेष्टने याची माहिती आपल्याला या चार्टमध्ये मिळेल सुधारित आवेष्टने तापमान आर्द्रता यांची स्थिरता यांत्रिक आघात सोसणे टिकाऊपणा स्मार्ट आवेष्टने संवेदक पदार्थ ओळखणे सक्रिय टॅग त्यानंतर सक्रिय आवेष्टन सूक्ष्मविरोधक गुणधर्म ऑक्सिडेशन येथील किरण शोधणे जैविक घटकांचा आधारित वैश आवेष्टने जैविकदृष्ट्या विघटन होणारे जैविकदृष्ट्या सुसंगत कमी कचरा पर्यावरणपूरक इत्यादींचं अतिसूक्ष्म अन्न आवेष्टनाचे वर्गीकरण आणि कार्य इथे दाखवलेले आहे त्यानंतर छोट्या गोष्टीमध्येच प्रचंड बदल घडण्याची क्षमता असते नॅनोटेक्नॉलॉजी भविष्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आहे यामध्ये लक्षात ठेवण्याचे मुद्दे म्हणजे नॅनोटेक्नॉलॉजी रुची निर्माण करणारे गुणधर्मयुक्त असे नाविन्यपूर्ण ना घटक बनवणे नॅनो मटेरियल हे अन्न आवेष्ठण बंद करणे व अन्न सुरक्षेचे अद्वितीय अनुप्रयोग पुरवते अन्न प्रक्रिया व पॅकेजिंगमध्ये नाविन्यपूर्ण ना विकासाच्या दृष्टीने नॅनोटेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देते पार्टिकलचे काही महत्त्वाचे अनुप्रयोग किंवा वापर म्हणजे अन्न सुरक्षा अन्न खराब होण्यापासून संरक्षण नाविन्यपूर्ण पदार्थ बनवणे अन्न प्रक्रिया अतिसूक्ष्मा घटक इत्यादींचा अभ्यास आपण केला आहे कृती आहे की तापमान दर्शवणारे जे वेस्टर्न जमा करा आणि वातावरणामध्ये बदल घडून अन्न त्यांच्यामध्ये होणारे बदल तपासा रंग बदलणारी खेळणी जमा करा व त्यांच्यामध्ये तापमानाच्या बदलामुळे होणाऱ्या बदलांची नोंद करा असा अभ्यास आपल्याला इथे दिलेला आहे प्रकरण इथे संपलेलं आहे इथे स्वाध्याय दिला आहे तो स्वाध्याय तुम्हाला पूर्णपणे सोडवायचा आहे त्यानंतरचं आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहोत सोळावं आणि शेवटचं प्रकरण आहे कार्यात्मक अन्न पदार्थ हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया धन्यवाद